शिवसाई द्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट JEE एमएसटी सीटीच्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट JEE एमएसटी सीटी 2023-24 करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा। नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करा, बंद केलेले नाफेड केंद्र सुरू करा, रविकांत तुपकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। नाफेडने अचानक हरभरा खरेदी केंद्र बंद केले आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। सदर खरेदी केंद्र त्वरित सुरू करून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाफेड अंतर्गत जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे। दरम्यान टार्गेट पूर्ण झाल्याचे कारण सांगत नाफेडने अचानक खरेदी केंद्र बंद केली आहेत। वास्तविक जिल्ह्यातील बहुतांश खरेदी केंद्र 22 ते 23 मार्चच्या दरम्यान सुरू झाली आहेत। तेव्हापासून आजपर्यंत वातावरणात बदल झालेला असून 5 ते 6 दिवस जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊस सुरू होता, त्यामुळे अनेक शेतकरी खरेदी केंद्रांवर आपला हरभरा घेऊन जाऊ शकले नाही। काही खरेदी केंद्रांकडून शेतकऱ्यांना हरभरा घेऊन या असे मेसेज प्राप्त झाले होते, त्यामुळे शेतकरी आपला माल घेऊन नाफेडच्या खरेदी केंद्रांवर रांगा लावून आहेत। मात्र नाफेडने अचानक खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। जिल्ह्यातील 75% शेतकऱ्यांच्या घरात हरभरा अजून पडला आहे। हजारो शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे, परंतु नाफेडने अचानक खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। ही बाब लक्षात घेता नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करून जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा नाफेडने खरेदी करण्याबाबतची कार्यवाही करावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेडनं अचानक हरभरा खरेदी बंद केल्यामुळं शेतकऱ्यांचा लाखो क्विंटलचा माल हरभरा खरेदी केंद्रावर त्या ठिकाणी पडू नये। वास्तविक पाहता अशी अचानक हरभरा खरेदी बंद करणं हे सरकारकडून अपेक्षित नाही आहे। ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचा शेवटच्या दाण्यापर्यंतचा माल सरकारनं खरेदी केला पाहिजे, परंतु सरकारला शेतकऱ्यांना नागवायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी आज अडचणीत सापडलेला आहे। आमचं सरकारला सांगणं आहे की शेवटच्या दाण्यापर्यंत हरभरा सरकारनं खरेदी करावा, ताबडतोब नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र सुरू करावेत आणि पूर्ण माल शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी घ्यावा। आता हरभरा खरेदी केंद्रावरून हा शेतकरी माल कुठे घेऊन जातील आणि शेतकऱ्यांना हे ट्रॅव्हलिंग परवडणार आहे का? म्हणून सरकारने तातडीनं पूर्ण नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र चालू करावेत आणि संपूर्ण माल त्या ठिकाणी खरेदी करावा अशी आमची मागणी आहे। सरकारनं जर का नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र सुरू केले नाही आणि शेतकऱ्यांची खरेदी केली नाही तर पुन्हा एकदा सरकारला शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरं जावं लागेल आणि आमच्या आक्रमक आंदोलनाचा सामना सरकारला त्या ठिकाणी करावा लागणार आहे।